तर काय जे जे झालेलं आहे ना ते सगळं काय दाखवतं याच्यामध्ये समुद्र ग्राउंड मध्ये समुद्राच्या आतमध्ये जे झालेलं तो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही. सो फायनली आम्ही पोहोचलोय उज्जैन मध्ये सकाळी सकाळी. आता आपण जाऊयात रूम वरती. मला पण माहिती नाही रूम कुठे आमचे. सो सगळे खाली करून गेले पण रूम वरती. आता चला आपण पटापट जाऊ अंग वगैरे करू आणि फ्रेश होऊयात. झोपायला पण बरोबर भेटलं ना आतमध्ये. कसा बिसा झोपलो फार कंबाट बिंबाट दुखते. बघा दात बीत घासत सुटले इकडे तिकडे. तर गाईज असे रूम असतील सगळ्याकडे. आता आम्ही पण तिकडेच रूम बुक केली वाटतं त्या साईडला. कुठे तिकडे घेतले वाटतं आम्ही. तर गाईज जस्ट सकाळ झाली आणि अंग वगैरे झाली आपली मस्त वगैरे फ्रेश वगैरे झालं. सगळेजण फ्रेश झालेत बघू शकता. आम्ही सगळेजण आता दर्शनाला चाललो. कुठे जायचं दर्शनाला माहित आहे काय? आलेत तुम्ही कधी वापस इकडे? पहिले पहिल्यांदा आपलं पण पहिल्यांदाच. तर बघू शकता सगळ्यांनी मस्त व्हाईट साड्या घातल्यात आणि आय डी कार्ड आहेत सगळ्यांचे. तर हरवायला नको म्हणून आय डी कार्ड दिलेत तुम्हाला. एक नंबर. तर गाईज कुंकूच बघत होतो. तर चला पटापट कुंकू लावू आणि लगेच निघायचं आपल्या. पटापट नाश्ता करून घेऊयात. ऑलरेडी टाइम झालाय दर्शन असं तर जायचंय. तर गाईज सकाळ सकाळचा पहिला तर चहा होतोय. दादा नाश्ता पण आहे की नाही? तर म्हणतोय सगळेजण बसलो आम्ही बघा चहा पिण्यासाठी. कालच्या वाटते का काल दिला नाही का? चहा पिऊन घेऊयात पटापट. ले खराब आहे सॉरी ला चांगलाय. मी नाही पैसे लागतील दीडशे. मला कांदे पावे द्या. संपल्यावरती आलो वाटत. नाही होय पण कांदे पाव खाऊन घेऊ. म्हणजे नाश्ता झाला की लगेच मग देवदर्शन चालूच होतील आपले. कांदे पाव खाला जाम टेस्टी. तर गाईज इथनं आम्ही आता बस म्हणजे या टॅक्सीमध्ये जाणार आहोत. कारण की या साईडून ना जिथे पण आपण रूम घेतो ना तिथे आपली बस थांबवली का बस चालून देत नाही. म्हणजे इकडच्या सगळ्या टॅक्सी असतात ना लोकल त्यांच्यामध्येच आपल्याला जायला लागतो. तर या टॅक्सी आहेत त्या टॅक्सीमध्ये आम्ही जाणार आहोत. चला तर इथून 200-200 रुपये एक एक पर्सनचे घेतात. 6 ठिकाणी ते फिरून आणतात आपल्याला. चला तर गाईज आपण या गाडीमध्ये बसून घेऊयात. पहिला तर पुढं. हां मी पुढं बसता बरोबर बोलला. हां आता कसा मार्ग अर्गार वाटला. पुढं पण दोन जणांना बसायला लागेल. दोन जणांचं जागा आहे. काय झालं काचं बिचं काय डेंजर गाडी आहे. चला मंडळी निघूया आता पटापट. आपण बघू शकता आमचे सगळेजण बसले या गाडीमध्ये. म्हणजे 4-5 गाड्या आम्ही शिकायला 200-200 रुपये पर पर्सन. 6 ठिकाणी फिरवतील आता ते आपल्याला. नाही या गाडीने तुम्हाला एंट्री नाही आहे वापस. तर म्हणजे सगळेजण बसले बघू शकता. 50-50 रुपये तिकीट काढून. आता लिपस्टिक लावले त्या दाखवता का? चला मंडळी आम्ही निघालो आता मंदिराच्या इथे जायला. तर गाईज आम्ही पहिलं दर्शन घेतो आता आदमाय जाऊन कालिका मातेचं. तर काहीच लगेच दर्शन झालं 2 मिनिटांमध्ये आणि आता आपण दुसऱ्या इकडे चाललोय. तर चला असं पूर्ण दिवसभर आपण दर्शन करणार आहोत. जेवढे दर्शन होतात तेवढे मी तुम्हाला दाखवले या ब्लॉगमध्ये. पूर्ण देवदर्शन करायला घेतलंय बाई. आमची पब्लिक एकदम हटके आहे एकदम खतरनाक वाली. व्हिडिओमध्ये घ्यायसाठी पैसे लागतील प्रत्येकांचा 50-50. बाबा लय डेंजर माणसं. हो भाई आम्ही आलो महाकालच्या बस्तीमध्ये मंडळी. पूर्ण सगळीकडे म्हणजे महाकालचे भक्त आहेत इथे. बघू शकता बॅनर वगैरे भरपूर सारे पाठीमागे. आपण आता चाललोय गणेश मंदिरात पाया पडून घेऊयात पहिले. तर काहीच आम्ही चालतच फिरतोय कधीपासून. तर बाजूबाजूलाच मंदिर आहेत. चला गणेश मंदिरात जाऊयात आता. गणपती बाप्पा चला तर काही तिथे तर दर्शन झाले आपल्या. दुसरीकडे जाऊयात.
तर गाईस आता आपण चाललो काल भैरवाचं दर्शन घेण्यासाठी आणि पब्लिक एवढी आहे ना की असं वाटतं की जत्रा आहे सगळीकडे. बघू शकता समोर पण पूर्ण पॅक झालाय भाई. तर लवकर लवकर जाऊयात दर्शन घेऊयात. रॉयल स्टॅग गाईस इथेच आहे ते देवाला दारू चढवतात. कोणसा दारू आहे अरे कुठले तुम्ही अच्छा ओके माझाच आहे ओके. कधी आलेले तुम्ही कधी आलेले आवरी की आपली माणसं पैसे दिले का तिकडे समोर मंदिर आहे आणि पूर्णपणे पॅक आहे. एवढी लाईन आहे का बोलून फायदा नाही. 3 ते 4 तास लागणार या लाईनींमध्ये. तर गाईस 2 तास लागले लाईनीमध्ये आहेत आम्ही आणि आणखी भरपूर लाईन आहे. आता फायनली मंदिरात इथे पोहोचले पण इथे पण भरपूर सारी लाईन आहे. बघू शकता पूर्ण पॅक झाला या साईडनं. तर गाईस 2 सेकंदामध्ये दर्शन झालं म्हणजे लाईनीमध्ये तर 2 तास गेले आणि दर्शन घ्यायला 2 सेकंड फक्त. 2 सेकंदासाठीच 2 घंटे घालवलेले. तर खूप भारी वाटतं दर्शन वगैरे घेऊन. आता आम्ही निघतोय वापस दुसऱ्या दर्शनासाठी. चला मंडळी आता आपण इथनं पण निघालोय. बघू आता कुठं जायचं ते. आता आलो आपण दुसऱ्या मंदिराच्या इथे. बघू शकता हा मंदिर पण भरपूर सुंदर आहे. भगवान श्री सिद्धवाट मंदिर या मंदिराच्या आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊयात. समोरच म्हणजे एकदम वाहतं पाणी आहे त्याच्यामध्येच वाटतं मंदिर आहे. वर्ड लावलेलं वाटतं आय थिंक. इथे माहितीनुसार सांगतोय मंडळी. तुम्ही का अख्ख्या ब्लॉग मध्ये जात हे बघा मंडळी या साईडला पाणी वगैरे. तर चला गाईस मस्त पैकी दर्शन झाला इथे सुद्धा. आता निघूया. लॉगिन करून कुठे चालले आसती आसती गारा गारा दारात पाणी गरम असेल आणि थंड. गाईस इथे सुद्धा मस्त पैकी आपला दर्शन झाला. आता इथनं पण आपण निघतोय दुसऱ्या ठिकाणी. आम्ही किती जाणे वाले आपण मंगलनाथ. मंगलनाथ ओके मंगलनाथ टेम्पल. तर चला तिकडे जावे. आता गाईस सगळं काय दर्शन झालं. आता लास्ट दर्शन बाकी ना आमचं महाकालचं. सो आम्ही ते दर्शन घेण्यासाठी आलोय. बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर आणि किती मोठा हत्ती आहे. सो अरे पाय कुठे ठेवले का माहिती. पाय तुटाच राहत भिंत तुटाचे. कसला मोठा यार एलिफंट. ₹20 की दुकानदार कहाँ तर गाईस आलो आता महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. भरपूर टाइम झाला जेवण वगैरे केलं आणि मग आलो. दुपारीचा थोडासा टाइम झाला मंडळ म्हणून आम्ही ना आलो प्रॉपर बघण्यासाठी. थोडं संध्याकाळच्या लाइटिंग वगैरे असतात प्रॉपर दिसेल आणि बघायला पण मजा येईल आपल्या सगळ्यांना. तर गाईस उज्जैन मध्ये आलात ना भरपूर सारे क्षेत्र आहेत इथे बघण्यासारखे. भरपूर सुंदर सुंदर महाकालचे मंदिर आहेत. तर आम्ही तर भरपूर फिरलोय
समोर बघू शकता पाच फण्यांचा नाक सुद्धा आहे. किती तर गाईज आता तुम्हाला मी दाखवणार शेष नाग आणि किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मंडळी. पाच फण्यांचा नाग आहे हा. वाव अतिशय सुंदर वाटतं. निकल जाएगा तो इधर एक भी नहीं रहेगा. सब भाग जाएंगे. खूप सुंदर वाटतं यार आलोय पण आज वाटतंय की नाही असं काहीतरी बघण्यासारखं. वा भाई साहेब जन्नत आहे जन्नत जन्नत बोलू शकता मंडळी. आतमध्ये व्हिडिओ तर काढून देत नाही तरी पण मी चालू केला कॅमेरा. महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय महाकाल. भोला पर्वत का मैं रानी मैं लगी तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी पहला की. तू भोला पर्वत का मैं रानी मैला की तेरी मेरी पार पड़ेगी भोले लिखी. सगळं काय दाखवलं याच्यामध्ये समुद्र ग्राउंड मध्ये समुद्राच्या आतमध्ये जे झालेलं ते सेम असं इकडे दाखवलंय. तर गाईज पूर्ण सुंदरपणे आमचं दर्शन झालं आणि भरपूर सुंदर आहे. एकदा तरी या तुम्ही उज्जैनला. भरपूर सारे देवस्थान तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि मला पण भरपूर एन्जॉयमेंट केला. आता आम्ही निघतोय आपल्या रूमवरती. सकाळी पण आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर पटापट रूमवरती जाऊयात. तर गाईज ऑटो भेटले आम्हाला आणि इथे सगळ्या काय इलेक्ट्रिकल ऑटो चालतात. बघा आवाज पण येत नाही ऑटोचा. आम्ही सुसाट निघलोय. तर गाईज जस्ट आलो आता आपल्या रूमच्या इकडे. तर गाईज रात्रीच्या 10 वाजलेत आणि बघा सगळे कसे झोपलेत हॉलमध्ये. झोपा झोपा. तर चला म्हणजे जाऊयात आता आपण पण झोपायला. सगळेजण इकडे झोपलेत. एकच हॉल आहे यांचा. तर गाईज सगळेजण झोपलेत आता आपण पण झोपायला जाऊयात. ऑलरेडी भरपूर टाईम झाला 10 वाजलेत. 10 वाजता इथे तर बाई पूर्ण सामसम होऊन जातो. सो मला एडिटिंग पण करायची आहे थोडं काम पण आहे. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.